ओमगर्जना गणेशोत्सव मंडळ इथं वसंत हंकारे यांचं बाप समजून घेताना या विषयावर हृदयस्पर्शी व्याख्यान झालं. यावेळी हजारोंच्या संख्येनं नागरिक उपस्थित होते. जुळे सोलापूर परिसरातील ओम गर्जना युवा शक्ती सामाजिक सांस्कृतिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं वसंत हंकारे यांचं बाप समजून घेताना या विषयावर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. या व्याख्यानाला परिसरातील नागरिकांसह अनेक ठिकाणचे नागरिक हजारोंच्या संख्येनं उपस्थित होते. घरामध्ये संस्कार कसे असायला हवेत, घरातील आई वडील, मुलं मुली, सुना कशा पद्धतीनं राहिल्या पाहिजेत अशी अनेक उदाहरणं देत वसंत हंकारे यांनी बाप समजून घेताना या विषयावर व्याख्यान दिलं. व्याख्यान चालू असताना नागरिकांच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी आलं. जेव्हा मी 1.5 वर्षाचे होते पप्पा, ओ पप्पा हा, जेव्हा मी 1.5 वर्षाचे होते तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा. मला जर आई रागवली तर अंगणामध्ये येऊन मी उभी राहत होती पप्पा. मला जर आई रागवली तर अंगणामध्ये येऊन मी उभी राहत होती आणि आईची तक्रार तुमच्याकडे करत होती पप्पा. पप्पा आईनं मला मारलं पप्पा. तुम्ही मला जवळ घेत होता, माझ्या डोळ्यातलं पाणी पुसत होता आणि तुम्ही मला सांगत होता चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया पप्पा. माझी समजूत काढण्यासाठी अंगणातच तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता. मी तुमच्या पाठीवर बसत होती. माझा घोडा, माझा घोडा, माझा घोडा म्हणून अंगणभर अंगणभर तुम्हाला फिरवत होती पप्पा. जेव्हा मी 1.5 वर्षाची होती तेव्हा माझा बाप मला कळत होता पप्पा. म्हणून मी रोज मिठी मारत होती पप्पा. आता मी शाळेला जाते, आता मी कॉलेजला जाते पप्पा. तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता. इकडे का गेलीस, तिकडे का गेलीस, हे का केलंस, ते का केलंस पप्पा. आता तुम्ही मला आवडत नाही पप्पा. आय हेट यू पप्पा. मी तुमचा तिरस्कार करते पप्पा. मला काही लागलं तर मी आईला मागते पण तुमच्या समोर येत नाही पप्पा. पप्पा पण आज गेले होते एक व्याख्यान ऐकायला. व्याख्यान नव्हतंच म्हणून ते पप्पा ते परिवर्तनाचं वादळ माझ्या मनामध्ये शिरलं आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा. म्हणून मिठी मारते पप्पा, म्हणून मिठी मारते. माझा हरवलेला बाप मला परत मिळाला म्हणून मिठी मारते पप्पा, म्हणून मिठी मारते. यावेळी मंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष श्याम धुरी, सचिव अंबादास पांढरे, अर्चना जमादार, राजेंद्र जमादार, संगमेश्वर सातलगावकर, शौरप्पा वाघमारे, राजू भरमगोंडे, उत्सवाध्यक्ष सिद्धाराम हडपत, शुभम मंजरतकर, सोमा निंबाळे, शशिकांत जमादार, भीमाशंकर जमादार, दत्तात्रय हडपत, शरणू हडपत, राजू धुळखेड, परसू गायकवाड, आकाश गायकवाड, सचिन करकंटी यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या.